नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आपल्या स्टोरी टॉक्सच्या युट्यूब चॅनलवर मी सागर गुरु देशमुख पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या चॅनलच्याद्वारे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्र या नावाचे प्राचीन काळातील उल्लेख, महाराष्ट्र म्हणजे काय, महाराष्ट्राला हे नाव कसे पडले, तसेच महाराष्ट्रातील प्रथम नागरिक कोण, मराठ्यांचे मूळ वंश, प्राचीन महाराष्ट्रातील भाषा, मराठी भाषेची निर्मिती व त्या प्राकृत भाषा या संदर्भातील माहिती घेतली. तसेच अल्लाउद्दीन खिलजी याने देवगिरीच्या राजावर केलेली स्वारी व बहमणींचे राज्य व त्या राज्याचे झालेली पाच शकले व त्यातून उत्पन्न झालेल्या मुस्लिम सत्ता या संदर्भातील माहिती आपल्या व्हिडिओद्वारे आपण घेतली. मित्रांनो, ही माहिती आपण पाहिली नसल्यास आपल्या चॅनलमध्ये जाऊन मागील व्हिडिओ पाहून घ्यावेत व चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनल सबस्क्राईब करावा. आता आपण पाहणार आहोत मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांचा इतिहास पाहण्यापूर्वी, शिवकालापूर्वी महाराष्ट्राची सामाजिक अवस्था व हिंदू समाजातील चार वर्ण यांच्यावरती परकीय राजसत्तांचा झालेला परिणाम हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बहमणी आमदणीत महाराष्ट्रातील ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत निरनिराळ्या जमातींची राजकीय व आर्थिक परिस्थिती कशी होती हे समजणे कठीण आहे. सामाजिक अवस्था यादव राजवटीच्या अस्तापासून ते पेशवाईच्या अस्तापर्यंत सामान्यतः एकच प्रकारची होती. यादव कालाच्या शेवटी ज्या जाती जमाती होत्या त्या तर पेशवाई अखेरपर्यंत राहिल्याच, पण हिंदू व मुसलमानांच्या राक्तिक संबंधामुळे कोकणामध्ये दालदी व खारवी इत्यादी नवीन जाती उत्पन्न झाल्या व या जाती जमातींमध्ये लग्न व्यवहार तर सोडाच पण अन्नोदक व्यवहारही फारसा होत नसे. एक मात्र झाले होते ते हे की मुसलमान हे राज्यकर्ते झाल्यामुळे अस्पृश्य समजले गेले नाहीत. तर मित्रांनो, फार वर्षांपूर्वी हिंदू समाजात चार वर्ण होऊन गेले व या चार वर्णांची कामे ही ठरलेली होती. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण होते. तर ब्राह्मण केवळ आपली षटकर्मे करून राहीनासा झाला, तो क्षत्रिय व वैश्य अशा दोघांचीही कामे करू लागला. फक्त अत्यंत निकृष्ट दर्जाचे म्हणून त्या काळी समजले जाणारे खाटीक, चांभार, ढोर, भंगी इत्यादी जमातींचे धंदे त्याने केले नसतील. क्षत्रियांचीही अवस्था अशीच होती, वैश्यांचीही परिस्थिती अशीच होती. क्षत्रिय व वैश्य ब्राह्मणांप्रमाणे अध्ययन, यज्ञ, दान हे आचार करीत होते. तात्पर्य काय, काही निकृष्ट समजले जाणारे पेशे सोडले तर ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांत उद्योगधंद्यांची भेसळ पुष्कळच झाली. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिन्ही वर्णांचे धंदे करी तर क्षत्रिय व वैश्य या दोन्ही वर्णांचे धंदे करी. आर्थिकदृष्ट्या या चार वर्णांत क्षत्रियापेक्षाही वैश्य धर्म अधिक सधन होते व त्यांच्या खालोखाल क्षत्रिय व त्याखाली ब्राह्मण आणि नंतर शूद्र अशी परिस्थिती फार काळापर्यंत चालत आली. तर त्या काळी ब्राह्मण, पाटील, देशमुख यांचीही सरमिसळ झाली. त्याबद्दलची माहिती बघूया. तर महाराष्ट्रात मुसलमानी अंमल सुरू झाला त्यावेळी पाटील, कुलकर्ण्यांचा धंदा करणारे लोक होते. देशमुख, देसाई व देशपांडे हे देशाचे पाटील व देशाचे कुलकर्णी होते. बहमणी कालाच्या आरंभी हेही लोक होते. गावचे जसे पाटील, कुलकर्णी, तसे पेठेचे शेटे व महाजन हे धंदे करणारे लोकही त्या अंमलाच्या आरंभी होते. यापैकी कुलकर्णी, देशपांडे व महाजन हे सामान्यतः ब्राह्मण आणि पाटील, देशमुख व शेटे हे अब्राह्मण अशी परिस्थिती होती. सामान्यतः म्हणण्याचे कारण हे कारण या धंद्यांतही थोड्या प्रमाणात सरमिसळ झाली होती. उदाहरणार्थ पंढरपूर व इतर काही ठिकाणी ब्राह्मण, पाटील फार पूर्वीपासून होते. आजही काही ठिकाणी पाटील आडनावाची ब्राह्मण कुटुंबे आहेत. कुंदगोळचे आनुवंशिक देशपांडे हे लिंगायत आहेत. तर महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या दक्षिणोत्तर भागांतील कित्येक आनुवंशिक देशमुख ब्राह्मण आहेत. काही ठिकाणी महाजन व पाटील हे जैनपंथी असून सोलापूर, लक्ष्मेश्वर इत्यादी ठिकाणचे देशमुख हे लिंगायत आहेत. उलट काही ठिकाणी शेटे ब्राह्मण आहेत. या सहा पेशांची जशी सरमिसळ झाली
तशी वैश्यवृत्तीची ही सरमिसळ झाली होती. वैश्य व्यापार करीत होते यात काही नवल नाही, पण ब्राह्मण व क्षत्रिय हेही वैश्यवृत्ती अंगीकारित. एकनाथाचा पंजा भानुदास हा चाटीपणाचा म्हणजेच कापड विक्रीचा धंदा करीत होता. व्याजबट्ट्याचा धंदा तर ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तिन्ही वर्णांतील लोक करीत. सेवा ही शूद्राची वृत्ती असली तरी फार पूर्वीपासून ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तिन्ही वर्णांचे लोक राजसेवेत भाग घेत व ती राजसेवा तिन्ही वर्णांना मान्य असा धंदा होता. तर काही परकीय राजसत्तांचा परिणाम या समाज अवस्थेवर कसा झाला ते आपण बघूया. तर परकीय मुसलमानी व पोर्तुगीज राजसत्तांचा आणि त्यांनी धर्मप्रसारासाठी योजलेल्या उपायांचा एक फार मोठा परिणाम हा झाला की येथील जातीर्णविष्ठ समाजाचे सामान्य व विशेष नित्य व नैमित्तिक आचारधर्म फार मोठ्या प्रमाणात लोप पावत गेले. येथील मुसलमानी व ख्रिस्ती राजवटींचा परिणाम हा झाला होता की ज्याला जो वाटेल व जो जमेल तो धंदा त्याने करावा. यामुळे अनेक ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची कर्मे आणि क्षत्रिय वैश्यांचीही कर्मे करू लागले. उलट शूद्रांनी वैश्य व क्षत्रिय यांचे पेशे पत्करले. समाज अशा अवस्थेत असतानाच त्यातील काही कुटुंबे हळूहळू पुढे आली. बहमणी राज्याची अत्यंत नैसर्गिक कारणांनी पाच शकले झाली हे आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेच. निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, अदिलशाही व बरीदशाही ही त्यांची पाच शकले झाली. व ही पाच शकले झाल्यानंतर ह्या पाच शकलांमध्ये स्वसत्ता व प्रसाराच्या अभिलाषाने मोठी चुरस चालू झाल्यानंतर मग हिंदू समाजातील निरनिराळ्या प्रकारची कर्तबगार अशी घराणी पुढे येऊ लागली व काही कर्तबगार लोकांना व येथील माणसांना त्यांच्या त्यांच्या कर्तबगारीप्रमाणे व कुलीनत्वाप्रमाणे शासकीय यंत्रणेतील उण्या अधिक महत्वाच्या जागा मिळू लागल्या. मग कोणी कारकुनापासून सर कारकुनापर्यंत चढत गेले तर कोणी शिपायापासून सर लष्करापर्यंतची मजल मारली व भोसल्यांचे घराणे हे अशांपैकीच एक होते. तर मित्रांनो, ह्या आपल्या भोसल्यांच्या घराण्याविषयी, छत्रपती शिवरायांच्या घराण्यांविषयी व मराठ्यांच्या इतिहासाविषयी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणारच आहोत. छत्रपती शिवरायांचे घराणे, शहाजी राजांपासूनचे उल्लेख, मालोजी राजे, बाबाजी राजे, परसोजी राजे, खेलोजी राजे यांचे इतिहासातील काय उल्लेख आहेत व त्यांचा काय इतिहास आहे, तसेच छत्रपती शिवरायांच्या घराण्यांची उदयपूरच्या सिसोदे घराण्याशी काही संबंध जोडले जातात त्याचा इतिहासात काही पुरावा आहे का, त्याबद्दलची खरी माहिती काय आहे हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.